वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळेजण खूप मजेत असतील आणि आम्ही सुद्धा खूप मजेते सो आता अमेरिकेत होत आहे संध्याकाळचे साडेसात आणि ऑफकोर्स इंडियामध्ये आता सकाळ होत असेल साडेपाच वाजले असतील मेबी सकाळचे सो आता मी जॉबवरधून वगैरे आलेलो आहे मस्त रिलॅक्स झालो आहे चहा पाणी पिली सो सगळ्यांसोबत एक छान मस्त एक्सायटिंग न्यूज शेअर करायची म्हणून व्हिडिओ बनवते एवढा सो ती नक्की ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अंध्याकाळच्यासुद्धा साडेसातला बघा मस्त छान घरात लाईट आलं सनलाईट आलेलं आहे आले आणि ॲक्च्युली ह्या साईडने सनलाईट होतो त्यामुळे मस्त घरात ह्या छान मस्त सनसेट होताना चांगलं ऊन पडतं पूर्ण लिव्हिंग रूममध्ये ऊन पडतं ॲक्च्युली मस्त आणि खूप छान वाटतं मी तुम्हाला बाहेर सुद्धा दाखवतो so, मी आता आली आहे बाहेर आमच्या बॅकाडमध्ये सो so, बघणार आज मस्त वातावरण वा आहे जास्त थंड पण नाही आहे पण थोडाफार हवा आहे आणि बघणार बनी आमच्या बॅकाडमध्ये खूप बनीज आहे हाय बनी ते बनी सगळे गवत खायला येतात एवढे बनीज आहेत ना बॅककार्ड मध्ये खूप ससे अशा प्रकारचे ससे व्हाईट वाले ससे, ससे। हाय ससा।, ससा।, ससा रे ससा का जसा हाय हो इथे पण आहे हा बघा हा एक आहे बघा पळाला आणि इकडे दोन आहे हे बघा कसा पळतोय तुरु तुरु हाय <laughs> सगळं गवत खायला येतात ते आता मी झाडं लावणारे म्हणून तिथे सगळं काढून ठेवलंय आणि हे येऊन वाढले ते झाड की हे ये बनीज येऊन खाऊन टाकतील हाय <laughs> पळाला तो पळून आता पूर्ण बॅकवर्ड मध्ये बनी बनी करत फिरतात माझे मुलं इकडून तिकडून बनीस बनीस दिसतात येतात पण कसं काय काय माहिती खूप सारे जागा येण्यासाठी पण सो ऍक्च्युली मी तुमच्यासोबत ज्यासाठी व्हिडिओ बनवते जी न्यूज मला शेअर करायची सगळ्यांसोबत ती सांगते सो so, न्यूज अशी आहे की आम्ही येतोय इंडियामध्ये आणि ते पण थोड्याच दिवसात आम्ही येतोय इंडियात म्हणजे आपल्या देशामध्ये ऑफकोर्स खूप एक्साइटेड आहे आणि मी टू आहे माझ्या पहिल्या न्यूज पहिले जे व्हिडिओज बघितले असतील त्यांना सगळ्यांना माहिती की मी नेहमी रडत असायची प्रत्येक व्हिडिओमध्ये की मला इंडियात यायला भेटत नाही माझे मुलं लहान आहेत मला त्रास देतील मध्ये मा दे, मागच्या वेळेस त्यांनी खूप त्रास दिला होता असं पण न्यूज अशी आहे की माझ्या भावाचं लग्न ठरलंय माझ्या सख्या भावाचं लग्न ठरलेलं आहे सो मी कसं काय नाही येऊ शकत किती त्रास दिला यांनी तरी ही न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि आज हे थर्ड एप्रिल तीन एप्रिल आहे सो खूप कमी दिवस आहे आम्हाला बॅग पॅक करायचं आहे हे घरचं पूर्ण क्लिनिंग करून निघायचे आणि सगळे तिकिट्स वगैरे मस्त बुक केले आम्ही आजच त्याचा मी व्हिडिओ बनवला तर सुद्धा शेअर करेल आणि तिकीट्स बुक केल्यानंतर एवढं इमोशनल फील होत ना बापरे हे सोळा दिवस पण आमच्याकडून निघणार नाही कंट्रोल नाही होते कधी जाऊ कधी पोहोचू सगळ्यांना भेटू असं झालंय आमचं जॉब यांची स्कूल मुलांची सगळं चालू आहे अजून पण मुलांनी मुला जॉबचं सो कियान रियानला तर स्कूलमधून तर डायरेक्ट ऍडमिशन कॅन्सल केले अमायराचं पण कॅन्सल केलंय कारण की जर तुम्ही जास्त वेळासाठी इंडिया जाणार म्हणजे इंडियात नाही असं स्पेसिफिक पण जर तुम्ही जास्त दिवसांसाठी स्कूलमध्ये नाही येत असणार तर तुम्हाला तुमचा स्कूलमधून दाखला काढून टाकावा लागतो आणि जेव्हा तुम्ही परत येणार तेव्हा ॲडमिशन घ्यायचं परत ॲडमिशन घ्यायचं त्या स्कूलमध्ये सो असं पण स्कूल मध्ये आता संपणारच होती मे मध्ये मे महिना लास्ट होता आणि आम्ही एप्रिलमध्ये निघतोय आता तर असं पण एक महिना म्हणजे मे तर होऊनच जाईल आणि परत येईपर्यंत अमायराची स्कूल ऑलरेडी बंद झालेली असेल सो अमायराचा आता आम्ही दाखला काढू तिच्या स्कूलमध्ये आणि तिला डायरेक्ट ऍडमिशन करून नेक्स्ट ग्रेड साठी आल्यानंतर ऑगस्ट मध्ये तुमच्याशी पण बोलता बोलता परत एक बनी आला ह्या साईडने <laughs> मी म्हंटल ना खूप बनीज आहे तिथे बघा कसं फिरतोय सो बॅक क्लीन करायला घेतलेलं पण त्याच्या अगोदर मी व्हिडिओ करायला सुरुवात केली ॲक्च्युली मला हे पूर्ण गवत कट करायचं आहे आणि मग त्यानंतर ही हा पाईप काढून ठेवला आहे त्याने पूर्ण पाणी फेर फिरवायचं आहे म्हणजे पाणी मारायचं आहे पूर्ण बॅककार्डमध्ये सो हे माझं काम बाकी आहे सो आम्ही इथून निघू आणि त्यानंतर आम्हाला दोन दिवस तिथे लागतील पोचायला आणि आम्ही सकाळी सकाळी साडेतीन चार वाजता तिथे पोहोचतो आणि त्यानंतर आम्हाला निघत निघत सुद्धा बाहेर खूप उशीर होतो आणि त्यानंतर आम्हाला बाहेर येते सगळं इमिग्रेशन वगैरे पूर्ण करत सकाळचे चार तरी वाजतात बाहेर यायला पूर्ण प्रॉपर बाहेर यायला आम्हाला चार तरी वाजतात एक तासाचा वेळ लागतो कारण की कियान रियान आणि अमायराचा यू एस पासपोर्ट असल्यामुळे त्यांच्यासाठी सगळं ते लाईनमध्ये उभं राहतात त्यांचं इमिग्रेशन खूप स्ट्रिक्ट होतं कारण की ते तिथल्या एअरपोर्टसाठी बाहेरच्या देशातले होतात म्हणून फॉरेनर्स होतात म्हणून आणि आमचा तर बिलकुल नाही चेक कर आम्ही तर इंडियनच <laughs> आहे आणि माहिती की खूप मोठी जर्नी खूप वेळ लागणार आहे आम्हाला पोचायला आणि आम्हाला सगळ्यात हार्ड टास्क याच्यामध्ये एकच आहे की आम्हाला या दोघांना हँडल करायचं एवढ्या वेळासाठी फ्लाईटमध्ये कारण की जी पहिली फ्लाईट आहे ती ऑलमोस्ट एकदा स्टार्ट झाल्यानंतर सोळा तासाची फ्लाईट आहे सोळा तास तुम्ही वरतीच असतात तुम्हाला बिलकुल म्हणजे बाहेर निघायचा चान्स नाही बघायचा चान्स नाही काहीच सो ते सोळा तास यांना आम्ही कसं एंटरटेन करणारे झोपवून ठेवू वगैरे काय काय करायचं ती सगळी तयारी मी स्टार्ट केली त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फूड ऑर्डर केले का ते जर रडायला लागले किंवा बोर करायला लागले तर त्यांना एक एक खायला द्यायच्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह होतं आणि मे महिन्यात कधीच तिकीट बुक नाही करायचं कारण की नेहमी स्कूल संपायची वेळ असते सगळेजण आपल्या आपल्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी पळणा पळत असतात त्यामुळे तिकीट्स खूप महाग असतात आणि आता असं मे महिना स्टार्ट झाला तर आम्ही प्रिपेअर होतो की आम्हाला तिकिट्स महागच भेटतील जर अक्षयचं लग्न ठरलं तर So, the, uh, ले ले, सो द दोन वर्षापर्यंत किडसाठी फ्री ट्रॅव्हल असतं आम्हाला अमेरिकेत इंडियात यायचं तिकीट नाही लागत होतं जोपर्यंत मुलं दोन वर्षाची होती पण दोन वर्षाची झाल्यानंतर सगळ्या किडचं तिकीट लागतंच सो असे आमचे पाच तिकीट बुक केलेले आहेत ते कितीला ते मला सांगते सगळ्यांना जो कॉमन क्वेश्चन पडतं की आम्ही आल्यानंतर सगळे विचारतात किती तिकीट लागलं तुम्हाला यायला किती तिकीट लागलं सो मी आज तुम्हाला सांगणार आहे की आमच्या पाच जणांचे किती तिकीट लागले आणि प्रत्येकी तिकीट किती लागलं सो एक पाच जणांचे मुळे आमचे सात हजार पाचशे डॉलर लागले म्हणजे एकाचं पंधराशे डॉलर तिकीट पंधराशे डॉलर म्हणजे एकाचं आम्हाला इन रुपीज कन्वर्ट केलं तर एक लाख चोवीस हजार असं एकाचं तिकीट आहे आमचं सो एक लाख चोवीस हजार आणि असे पाच तिकीट लागलेले आहेत आणि येताना माझी इन लॉस सुद्धा परत येणार आहे सो त्यांचं आम्हाला येतानाच एक वन साईडचं तिकीट बुक करायचं असे so आम्हाला पाच जणांचे टोटल जर सात हजार पाचशे डॉलर तिकीट लागलं आणि रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर सहा लाख बावीस हजार पाचशे असं काहीतरी झालं क कळालं आहे सहा लाख बावीस हजारपर्यंत आम्हाला तिकिटाचे पैसे लागलेले <laughs> पाच जणं असल्यामुळे पण ॲक्च्युली याच्यापेक्षा महाग तिकीट भेटतात हे आम्हाला डीलमध्ये भेटलेलं चांगलं तिकीट भेटलेलं आहे एवढ्या अर्जंटमध्ये सोळा दिवसाच्या गॅपमध्ये बुक करून पण नाहीतर नेहमी एक्सपेन्सिव्ह असतं मी तिकीट बुक करताना हे hey, प्लीज देवा स्वामी समर्थ गणपती बाप्पा प्लीज चांगलं डीलमध्ये आम्हाला तिकीट्स भेटू दे सो आम्ही एका एजंटला कॉन्टॅक्ट केला आणि त्या एजंट थ्रू आम्ही तिकीट बुक केलं आमची यायची जर्नी कशी असणार तर आम्ही इथून निघणार टेक्स डालर्स मधून त्यानंतर आम्ही दुबईला पोहोचणार ती फ्लाईट एक फ्लाईट असणार आहे सोळा तासाची त्यानंतर हॉल्ट असतो मध्ये आणि त्यानंतर साडे तास मुंबईला सो अशा असा एवढा वेळ आम्हाला लागणार आहे पोहोचायला सो बघू गणपती बाप्पा मोर्या नाव घेऊन आम्ही निघणार आहे आणि आय होप आय होप कियान रियान आम्हाला त्रासच नाही देणार आमचा फ्लाईटचा कसा एक्सपिरियन्स होता मुलांसोबत तो तर मी नक्की सगळ्यांसोबत शेअर करेल आणि फ्लाईटचे व्हिडिओज आम्ही कसं पोहोचलो ते मी ज्यांनी त्रास नाही दिला तर कॅप्चर करून सगळ्यांसोबत शेअर करेल पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तेव्हाच तर तुम्हाला माझे व्हिडिओज दिसतील आणि सगळ्यात छान गोष्ट शेअर करायची होती अजून एक की जे जेव्हा पण माझं यूट्यूब चॅनल ओपन केलेलं त्यानंतर तीस चाळीस सबस्क्रायबर झाले म्हटलं ओके ओळखीचे फ्रेंड्स किंवा तरी आवडून गेला असेल एखादा व्हिडिओ तर झाले हे एवढे सबस्क्रायबर पण त्यानंतर कोण सबस्क्राईब करेल आता माझ्या व्हिडिओला मी असं काय करू की सबस्क्राईब करतील लोक पण असं बोलता बोलता पाचशे सव्वीस सबस्क्रायबर आता माझा हा व्हिडिओ बनवताना म्हणजे असं काही पाच लाख नाहीये तरी पण माझी खुशी तर पाच लाखासारखीच Actually, की एवढे सबस्क्रायबर आहेत माझ्या असं तर त्या प्रत्येक पाचशे सव्वीस ज्या लोकांनी सबस्क्राईब केले माझ्या चॅनलला त्या प्रत्येकाला थँक्यू 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 सो मच असाच सपोर्ट करत राहा असंच चॅनल बला बघत राहा आणि सपोर्ट करत राहा आणि तुम्ही सबस्क्राईब केले म्हणून मला मोटिवेशन येतंय आणि थँक्यू हे माझं पर्सनल थँक्यू समजा तुमच्या स तुमच्या सगळ्यांना थँक्यू समजा कारण की मला तर माहिती नाही की कोणी सबस्क्राईब केलं आणि कुठून केलंय सो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगते सुद्धा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघतायत ते मला सांगा कमेंट करा सो मला सुद्धा आयडिया येईल की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तुमची नावं मला so, ज्यांना जा, पण काही इच्छा असेल ना काही करायची तर डिमोटिवेट नका हो थोडेफार पेशन्स ठेवा मी जसं ठेवलंय तसं आणि आय होप लवकरच मला एक हजार सबस्क्राईब पूर्ण करायचे पाचशे तर झाले पाचशे सव्वीस झाले आता हा व्हिडिओ बनवायच्या टाइमला तर मला एक हजार सबस्क्राईब पूर्ण करायचे लवकर सो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असणार तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका आणि आमता मी तर आता तर मी इंडियात जाणार आहे खूप एक्सायटिंग व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो ते बघायला विसरू नका असं so, तर आता आम्ही आता मी सांगते की इंडियात येण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे लग्न आहे घरामधलं लग्न आणि आम्ही गावाला पण जाणार आहे आणि जमलं तर आम्ही अक्कलकोटला जाणार आहे कारण की मी स्वामी समर्थांना खूप मानते सो आम्ही पूर्ण हंड्रेड पर्सेंट ट्राय करणार आहे अक्कलकोटला जायचं आणि तिथे जाणार असेल तर मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेल माझा ती इच्छा आहे खूप जायची तिथे आणि माझ्या मुलांना पण अक्कलकोट असं दर्शन करून आणायची टच करून आणायची खूप इच्छा आहे माझी सो असं आम्ही खूप मज्जा आहे इंडियात खूप खाणार आहे खूप पिणारे मज्जा आहे खरंच आणि तिथेच मला भरपूर लोक भेटतील ऑफकोर्स लग्नामध्ये त्यांच्यासोबत सुद्धा खूप मज्जा येईल सगळे व्हिडिओज मी नक्की शेअर करणार आहे आणि आमच्या घरातली नवी, नवीन नवीन दुल्हन नवरी असणारे तिथं नक्की दाखवेल आमची लाडाची नवरी येणार आहे कारण की आम्ही आमच्या भावाच्या लग्नासाठी खूप दिवसांपासून वाट बघत होतो आणि फायनली त्याचं लग्न ठरल्यानंतर आम्ही एवढे एक्सायट आहे ना खूप हा आजचा व्हिडिओ होता तुमच्या सोबत ही गुड न्यूज मला शेअर करायची होती आणि आता मला सु, सुचत नाही की मी काय काय सांगू इतके एक्सायटेड आहे काहीतरी मे बी मी काहीतरी विसरली पण असेल शेअर करायचं सो हा आजचा तुमच्या सोबत गप्पा करायचा व्हिडिओ होता आणि तुम्हाला ही गुड न्यूज सांगायचा व्हिडिओ होता सा जस्ट आम्हाला यायला आठ नऊ म्हणजे फक्त बारा दिवस तेरा दिवस असे राहिले असतील ये, ये। आणि तुमच्यापैकी जर कोणी मुंबईत राहत असेल तर नक्की मला मेसेज करा मी पूर्ण व्हिडिओमध्ये माझा ही साईज स्वेलिंग झालेली वे समजत असेल आणि ही वाली नॉर्मल असेल हे बघा ह्या साईडने कारण की मी आज पूर्ण जॉबला पण मी केस मोकळे सोडून गेलेले असं ठेवलेलं हो कारण की माझा हा विजडम टूथ येतो ते, ते दातामुळे इतकं दुखतं इतकं पेन होतंय आणि माझं हे पूर्ण साईड सुजलं हे पूर्ण ग इथे सुजलेलं आहे आणि हे इथे डोकं पण दुखतं आहे त्यामुळे आणि कान पण दुखतं आणि हे सगळं सुजलेलं आहे आणि माझ्याकडे इन्शुरन्स नाही आहे डेंटलचा म्हणून मी इथे जात नाही आहे आता मी टू वीक्स ते इंडियात येणार आहे तेव्हा ही ट्रीटमेंट करेल तोपर्यंत मी पेन किलर खाऊन ट्राय करेल टाईम काढायचा आणि हे पेन सहन करायचा कारण की अमेरिकेत विदाउट इन्शुरन्स माणूस मेलं तरी इन्शुरन्स एका विचारतील अशी गंमत असते ह्या इन्शुरन्स रिलेटेड मी नक्की एक व्हिडिओ बनवेल की अमेरिकेत काय पद्धत ही मेडिकल आणि इन्शुरन्स या दाताच्या पेन साठी घरगुती काही उपाय माहिती असेल तर नक्की सांगणार सो मी ट्राय करते लवंग ठेवायचं माझ्या मम्मीने सांगितलेलं तसं सा। पण अजून जर काही माहिती असेल तर नक्की सांगणार काय की मी ऑलरेडी खूप पेन किलर खाल्ले या पेनसाठी त्यामुळे मी एक पण व्हिडिओज बनवले नाही आहे लास्ट दोन दिवसामध्ये पण आज मी नक्की बनवणार होती आणि ही गुड न्यूज सगळ्यांसोबत शेअर करणार होती सो so, आता मला काम आहे हा व्हिडिओ मी इथेच एंड करते हे ग्रास कटिंग मशीन दिसतंय ना ते ग्रास मत, ते मशीन यूज करून मला हे ग्रास कट करायचंय त्यानंतर सगळं साफ करून ते पाणी वगैरे मारायचं आहे बॅककार्डमध्ये सो एकदम स्वच्छ करायचंय मला हे कारण की मला आता स्प्रिंग महिना स्टार्ट झाल्यातच झाडं लावायची छान आता विंटर नाही स्टार्ट होतपर्यंत तोपर्यंत तर झाडं राहू शकतात हे जे ट्री मी बघत होते ते बघा आता पूर्ण भरलंय मस्त ग्रीन झालेलं आहे आणि त्या झाडाचं ग्रीन व्हायला सुरुवात झालेली अजून आणि ते झाड पूर्ण ब्ल्यू होतं पूर्ण ब्ल्यू हो, निळ निळ पूर्ण ते मी दाखवेल इंडियातून आल्यानंतर डायरेक्ट आता आणि हे पूर्ण जे पहिले व्हिडिओज बघितले असेल त्यांना माहिती असेल एकदम ड्राय झालेलं आता पूर्ण ग्रीन झालं सो असं हे माझं काम आहे आता ते मी करते आणि लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते छान छान माहिती किंवा काहीतरी छान आम्ही काय करते ते घेऊन सर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि भेटूया लवकरच न्यू व्हिडिओमध्ये दे। टिल दॅट टाईम बाय बाय आणि काळजी